अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडील थकित कर्ज वसुलीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या लेखी तक्रार प्रकरणी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरचे सर्वेसर्वा श्री बबरुवाहन रोंगे यांच्या सुविद्य पत्नी व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान व्हाईस चेअरमन प्रेमलता बबरुवाहन रोंगे व इतर 18 संचालक मंडळाचा अर्ज मंगळवारी दिनांक 30 येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश MB लंबे साहेब यांनी मंजूर केला आहे. राज्य सहकारी बँकेने श्री विठ्ठल सहकारी कारखान्यास मागणीनुसार वेळोवेळी कर्ज दिलेले आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळांनी संगनमताने बँकेस आर्थिक नुकसान पोहोचवण्याच्या हेतूने वर्तन केल्याचा ठपका ठेवून चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळाविरुद्ध फसवणूक व इतर कलमनान्वये गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे लेखी तक्रार बँकेचे प्रादेशिक अधिकारी कैलास घनवट यांनी दिनांक 12 जानेवारी रोजी तालुका पोलीस ठाण्यात केली होती. त्याच्या आधारे दिनांक 24/12/2023 रोजी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील व इतर सर्व संचालक यांच्यावरती कलम 420, 421 सह 34 नुसार गुन्हा दाखल झालेला होता. दरम्यान चेअरमन अभिजित पाटील यांनी ॲडव्होकेट सिद्धेश्वर चव्हाण यांच्यामार्फत येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात आणि करीम अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन चेअरमन अभिजित पाटील, व्हाईस चेअरमन प्रेमलता बबरुवाहन रोंगे व इतर संचालक यांचा न्यायालयानं अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट गोरे व चेअरमन अभिजित पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्यातर्फे ॲडव्होकेट सिद्धेश्वर चव्हाण यांनी काम पाहिलं. चेअरमन अभिजित पाटील यांचा 25 जानेवारी रोजी व्हाईस चेअरमन रोंगे 2024 रोजी अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला आहे.